नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 10व्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्वेश्चन नंबर 7 सेक्शन 6 आहे, स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्स अशा पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट म्हणून ॲक्टिव्हिटी आहे 5 मार्क्सची. म्हणजे क्वेश्चन नंबर 7 जे आहे ट्रान्सलेशन आहे. याच्या अगोदर आहे ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला एखादा म्हणजे सेंटेन्स यायचं किंवा पॅरेग्राफ यायचं, त्याला ट्रान्सलेट करायचा राहत होता. पण आता जे ट्रान्सलेशनचे जे फॉर्मेट आहे, करण्याचे फॉर्मेट, ते बदल झालेलं आहे. आणि या फॉर्मेटच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे आहे थोडंसं ट्रान्सलेट करणे जे आहे, मला वाटतं थोडं सोपं झालेलं आहे. अँड पण त्याला समजणे गरजेचे आहे. हे फॉर्मेट आहे, समजणे गरजेचे आहे. त्याला समजल्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर 5 मार्क ट्रान्सलेशनमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे 5 मार्क जे आहे प्रश्न या ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता. त्यामध्ये करायचं काय आहे जे आहे ट्रान्सलेशन 5 मार्काच्या, हा 3 भागामध्ये जे आहे त्याला विभाजित केलेला आहे, A, B आणि C. त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, एमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन Any 4. तर तुम्हाला जसे 6 वर्ड दिलेले असतील परीक्षेमध्ये, बोर्डच्या परीक्षेमध्ये, पण याच पद्धतीने हे शब्द दिलेले नसतील पण अशा पद्धतीने शब्द तुम्हाला दिलेले असतील, तर यामध्ये काय करायचं आहे, 6 शब्द दिलेले असतील, 6 शब्दामधून तुम्हाला Any 4, कोणतेही 4 यांचे तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, जे तुमचा मीडियम आहे म्हणजे जे तुमची फर्स्ट लँग्वेज आहे, त्या फर्स्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला याच्या म्हणजे आपली फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, त्याच्या मराठीमध्ये तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. पीस म्हणजे काय होते, हॅबिट म्हणजे काय होते, बसून म्हणजे काय होते, ट्रूप म्हणजे काय होते, लोकल म्हणजे काय होते, शॉक म्हणजे काय होते, याचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहे. 6 दिलेले तुम्हाला जर 6 पैकी 6 येत नसेल तर 4 लिहा, 4 लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स आहेत. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन Any 2. त्यानंतर जे आहे तुम्हाला Any 2, 4 जे आहे सेंटेन्स दिलेले असतील आणि ते सेंटेन्सला 4 आहे, 4मधून 2च सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहे, त्याकरिता 2 मार्क आहे. ए विल फाइंड अ वे, माय फेवरेट कलर इज ब्लू, आय लाईक टू रीड स्टोरीज, लीलावती लाईक्स फ्लावर, 4 सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत. सोपे आहेत अगदी, त्या सोपे सेंटेन्सला तुम्हाला कोणतेही 2 सेंटेन्स त्याच्या मराठीमध्ये किंवा आपलं जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, मराठीमध्ये याचे अर्थ तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा जे ट्रान्सलेशन आहे बी सोडवायचे. त्यानंतर आहे सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम ऑर प्रोवर्ब इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन Any 1. तुम्हाला आयडम किंवा प्रोवर्ब म्हणजे कहावत किंवा जे मुहावरा किंवा कहावत असतात जे असतात ते 2 येतील, 2मधून तुम्हाला कोणतेही 1 जे आहे तुम्हाला ट्रान्सलेशन द्यायचे आहे. इथं 2 दिलेले आहेत, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन आणि दुसरं आहे प्रॅक्टिस मेक मेन परफेक्ट. यामध्ये कोणतेही 1 आहे याच्या तुम्हाला जे आहे उत्तर लिहिणे आवश्यक आहे. प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट म्हणजे तालीममुळे जे आहे माणूस जे परफेक्ट होतो म्हणजे पूर्ण होतो, परफेक्ट बनतो. या लिहायच्या त्याचा नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, जे आवश्यकता ही आविष्काराची जननी आहे याचा अर्थ आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सलेशन अटेम्प्ट करायचे 5 मार्क्सचा. तर मला वाटते की मी पूर्ण जे पेपर आहे 10व्या वर्गाच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट, या सगळ्या प्रश्नांचे जे आहे मी म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये त्याला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटते की जर तुम्ही ह्या सगळा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघितला तर खरोखर तुम्हाला थोडी जे प्रश्न सोडवण्याकरिता तुम्हाला आयडिया मिळेल, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. आणि तुम्ही होणारा 19 मार्च 2022 जो होणारा तुमचा पेपर आहे त्यामध्ये तुम्ही चांगले कराल असे मी आशा व्यक्त करतो. आणि हे जे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे हे रिटर्न आहे, याला रिटर्न एक्झाम म्हणतात. आणि रिटर्न एक्झाम जे आहे 80 मार्काची आणि तुम्ही 80मधून तुम्ही चांगले मार्क्स घ्याल अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.